व्हिक्टोरिया ब्रिज चोरी जातो की काय अशी भीती पर्यावरणप्रेमी आणि आजरेकरांना. आजरा गडहिंग्लज महामार्ग क्रमांक 548 हिरण्यकेशी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. यावेळी जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचे संवर्धन पुरातत्व खाते करणार आहे असा लेख वर्तमानपत्रात वाचना झाला. तेव्हा मात्र प्रत्येक आजरेकरांच्या मनाला समाधान वाटले होते, कारण या पुलाच्या ऋणानुबंधनात प्रत्येकजण भावनात्मकरित्या गुंतलेला आहे. गेल्या 15 दिवसात मात्र रोज रात्री या पुलाच्या रेलिंगवरील घडीव दगड चोरीला जात आहेत. साधारणतः 70-80 किलोचे घडीव दगड चोरी करणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही. पूर्वतयारीने 4-5 जण येऊन गाडीत घालूनच हे दगड न्यावे लागत असतील. सामाजिक कार्यकर्त्यांनी कधी एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाची चांगल्या उद्देशाने स्वच्छता जरी केली तरी पुरातत्व खाते त्यांना प्रतिबंध करते. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय काही केल्यास असे गुन्हे दाखल केले जातील अशी तंबी दिली जाते असे अनुभव काही कार्यकर्त्यांना आले आहेत. मग या चोऱ्या होत असताना पुरातत्व खाते प्रशासन कुठे आहे? हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. मुळात आजरा तालुक्यात अशा ऐतिहासिक वस्तू फार कमी आहेत. ज्या आहेत त्यांचे जतन करणे फार जरुरी आहे. वाहतुकीस पूर्णतः बंद झाल्यानंतर या पुलाच्या दोन्ही बाजूने बगीचा करून रंगकाम करून पुलावर विद्युत रोषणाई केली तर आजऱ्याच्या प्रवेशद्वाराची शोभा वाढेल. वयोवृद्ध लोकांना विरंगुळ्यासाठी तेथले निसर्गसौंदर्य बघता येईल या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नमस्कार, मी आकाश शिंदे SBN मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आता आपण आहे ते आपल्या आजरा तालुक्यामध्ये हिरण्यकेशीच्या तीरावरती गाव चुकले माझे आदरदयाच्या सौंदर्याने नाव आजरा साजे असं हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं आपलं तालुक्याचं ठिकाण. आणि या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तालुक्याचं ठिकाण जे आहे मनाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. आणि या कोकणाच्या प्रवेशद्वाराचा जो सेनापती म्हणून आपण पाठीमागे आपला एक पूल बघत असाल तो गेले 135 वर्ष झाली या आपल्या आजरेकरांना कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना हा साथ देत आहेत. आणि आता सध्या या ज्या ब्रिजची अवस्था आहे ती अत्याधुनिकीकरणामुळे किंवा काँक्रीटीकरणामुळे या पुलाला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे. आणि या पुलाची जी दुरावस्था आहे ती आज आपण आपल्यासोबत डॉक्टर जाधव आहेत त्यांच्याकडून आपण ऐकणार आहेत. तर सर, या ज्या पुलाची दुरावस्था आहे त्याबद्दल आपण काय बोलणार? 1887 या पुलाचं बांधकाम चालू झालं. 1889 पर्यंत काम चालू होऊन हा पूल वापरास आला. 1887 ते 1889 नंतर बहुतांश काळ म्हणजे स्वातंत्र्यापर्यंत इथं जी वाहतूक होती ती साधारण बैलगाडी किंवा पायीच वाहतूक होती. पण इंग्रजांनी इतका दूरदृष्टिकोन ठेवला की आज साधारण 135 वर्षानंतर सुद्धा 50 ते 60 टनी ट्रक इथून चाललेले आहेत. म्हणजे इतका लोड हा ब्रिज सहन करू शकतो. आज 150 वर्षानंतर साधारण 150 वर्षानंतर आज हा ब्रिज आपल्या कार्यक्षम दिसतो आहे. म्हणजे तेवढी त्यांची इंग्रजांची हे होती, क्षमता होती की त्यांनी 150 वर्षाचा दूरदृष्टिकोन ठेवला. आणि आता आपण इतकंच या ब्रिजकडे दुर्लक्ष करत आहोत की वरचे रेलिंगचे जे दगड आहेत ते आपल्याला चोरी झालेले दिसत आहे. म्हणजे भविष्यात हा ब्रिज आपण सुरक्षित ठेवू असं मला वाटत नाही. तर ह्या रेलिंगच्या दगड चोरीला गेल्यामुळे काय होणार आहे? हळूहळू त्या ब्रिजची पडझड चालू होणार आहे. आणि हे शक्यतो जी ब्रिजचे रेलिंगचे दगड चोरीला जात आहेत ते लोक कशासाठी न्यायला लागले? तर साधारण आपल्या घराच्या पायऱ्या करायला किंवा धुण्यासाठी वापर करायला. म्हणजे अजाणतेपणी हे चालू आहे किंवा अज्ञानातून चालू आहे, त्यांना याची किंमत ह्या स्मारकाची माहीत नाही. आपल्या तालुक्याला तसे वास्तू ऐतिहासिक वास्तू म्हणून स्मारक फारच कमी आहे. एक व्यंकटराव शाळेची इमारत सोडली तर माझ्या मते ऐतिहासिक स्मारक आपल्याकडे काय नाहीच आहे. तर आपण एक ऐतिहासिक स्मारक वास्तू म्हणून हा ब्रिज जपणूक करावी असं मला वाटतं. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा पूल कमी होता, नॅशनल हायवेकडे आता ट्रान्सफर झाला आहे असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर नॅशनल हायवे काय मला वाटत नाही का हा नवीन पूल झाल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्षच करणार आहे नॅशनल हायवे अथॉरिटी. तर पुरातत्व खात्यानं ह्या पुलाकडे लक्ष द्यावं आणि या पुलाचं डागडुजी करून मेंटेनन्स करावा अशी इच्छा आहे. भविष्यात काय होईल की जे वयोवृद्ध लोक तिकडे फिरायला येतात रामतीर्थाला तर त्यांना शिरपुळ्याचं साधन किंवा बसण्याचं ठिकाण म्हणून हा ब्रिज वापरला जाईल. टेरेस गार्डन जशी कल्पना असते तशा पद्धतीने आपण जर टेरेस गार्डनसारखं इथं जर ब्रिजवरती गार्डन केलं आणि वरती लाईटिंग किंवा विद्युत रोषणाई केली तर हा ब्रिज एक वापरात राहील. आणि पुढील 1-2 वर्ष आपल्या येणाऱ्या पिढीनं आपण हा ब्रिज एक स्मारक म्हणून जपू शकू. जर परदेशामध्ये ग्रीस सारख्या देशात 1300 काळातील ब्रिज जपणूक केली जात असेल तर आपल्याला 300 वर्ष झालेला ब्रिज जपणं काय फार अवघड नाही आहे. आणि
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आहे की हे लोक जे चोरी करून न्यायला लागलेले आहेत तर एक अज्ञानात व्हायला लागलेला आहे, तर अज्ञात लोकांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत. माझ्या मते चोरीचं कलम 379 असतं, या अखत्यारीत येऊन पोलिसांनी याच्यावरती अज्ञात लोकांवरती जर गुन्हे दाखल केले तर त्यावरती गुन्हे दाखल होतात हे समजल्यानंतर कदाचित या चोऱ्या कमी होतील आणि पुलाची पुढील नुकसान जे होणार आहे ते राहील, शिल्लक राहील, आणि आपल्याला हा पूल जपला पाहिजे हे आपल्या सर्वांच्या जे लोकांच्याही ध्यानात राहिलं तरच याबद्दल सरकारी यंत्रणा हाताशी धरून आपण काहीतरी करू शकू असं मला वाटतंय. माझी एक विनंती पुरातत्व खात्याला आहे की नॅशनल अथॉरिटी करून हायवे अथॉरिटी करून हा ब्रिज आपण ताब्यात घ्यावा आणि लवकरच याची डागडुजी करावी आणि लोकांसाठी एक आजऱ्याचं प्रवेशद्वार म्हणून एक सुंदर रचना इथं होऊ शकते या विषयावरती त्यांनी जरासं काहीतरी फोकस करावा असं मला वाटतं. धन्यवाद. डॉक्टर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक सल्ला या संपूर्ण आजऱ्यातील जे ऐतिहासिक किंवा जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून एक मांडलेला आहे. तरी पुरातत्व खात्यानं याच्यावरती लक्ष द्यावं, या ब्रिजचं चांगलं संगोपन करावं, इथं सुधारणा करावी व ती लोकांसाठी एक पर्यटनाचं क्षेत्र म्हणून उद्यास यावं असं काहीतरी करावं अशी मी अपेक्षा मानतो. आणि आम्ही इथं थांबतो. साहिल कांबळे कॅमेरामन सोबत, आकाश शिंदे एसबीएन मराठी. कॅमेरामन सहित साहिल कांबळे सोबत आकाश शिंदे, ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी, आजरा.